नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी मित्र याट्यूब चॅनलमध्ये एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे गुरुवारी संसदेमध्ये आपल्या देशाचा अर्थसंकल्प मांडला गेला म्हणजे आपल्या देशाचं जे आहे ते बजेट सादर केलं गेलं आहे यामध्ये या, या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांना काय काय मिळालं आहे तसेच शेतकऱ्यांच्या हाती काय काय आलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये बजेट सादर केलेलं आहे तर पहा अर्थमंत्री सीतारामन यांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा येत्या पाच वर्षात देशभरातील गरजू व्यक्तींसाठी दोन कोटी बांधली जाणार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणणार येत्या काळात नवीन वैद्यकीय महाविद्यालय उघडली जाणार यासाठी समिती स्थापन करणार भारताला विकसित बनवण्यासाठी गरीब महिला तरुण आणि शेतकरी अशा चार वास्तविक जातींवर लक्ष केंद्रित केले जाणार गर्भाशयाचा तसेच मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार यासाठी लसीकरण केले जाणार व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनाही मदत केली जाणार राष्ट्रीय गोकुळ मिशन सारख्या योजना राबवल्या जाणार आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये पायाभूत सोयीसुविधांसाठी अकरा पॉईंट अकरा लाख कोटींच्या तरतुदीचं नियोजन केलं जाणार करदात्यांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे कर रचनेत कोणताही बदल नाही काही बदल करण्यात आलेला नाही तर अशा प्रकारे आजचं जे बजेट आहे यामध्ये महत्त्वाचे असे हे निर्णय घेण्यात आलेले आहेत तुम्हाला तुम्हाला या बजेटमध्ये काय खास वाटलं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि ह्या बजेटमध्ये तुमच्या कामाचं काय आहे तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका